नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रामेश्वर बदाणे तुमच्या सगळ्यांचं इयत्ता दहावीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील पाठ चौथा भारतीय कलांचा इतिहास यामध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मानवाचा स्वभाव असा आहे की जी गोष्ट माणसाला ज्ञान असते, ज्या गोष्टीचं माणसाला माहिती असते ते इतरांना सांगावं ते माणसाचा स्वभावाचा प्रमुख गुणधर्म. आणि ही माहितीचं ज्ञान इतरांना सांगत असताना सौंदर्यात्मक दृष्टीतून जी निर्मिती झाली तिलाच आपण कला म्हणतो. आणि या कलाच्या माध्यमातूनच माणसं व्यक्त होत गेली. ती आजकालची नाही, अश्मयुगीन कालखंडामध्ये सुद्धा अशा कलेचा वापर आपल्याला केलेला दिसतो. तो कुठं असतो बरं? तर भारतामध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश किंवा केरळ सारख्या राज्यामध्ये अनेक अश्मयुगीन कालखंडातील गुहा सापडल्या. आणि या गुहेमध्ये अश्मयुगीन कालखंडातील व्यक्तींनी अनेक भूमितीचित्र, ज्याला गुहाचित्र सुद्धा असं म्हटलं जातं, ती रेखाटलेले आपल्याला आढळतात. अश्मयुगीन माणसाच्या मनातील भावना त्यांनी चित्राच्या स्वरूपाने त्या गुहामध्ये चितारलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्या गुहाचित्रामध्ये अश्मयुगीन कालखंडातील माणसाने निसर्गामध्ये उपलब्ध असलेले नैसर्गिक रंगाचा वापर करून त्या गुहाचित्रांचं रंगकाम केलेले त्या ठिकाणी आपल्याला आढळते. त्या गुहाचित्रामध्ये अनेक प्राण्यांचे आकार, मनुष्याचे आकार, भौमितिक आकार, प्राण्यांचे मुखवटे अशा प्रकारचे चित्र आपल्याला आढळतात. ही चित्रकला जी कला आहे तिचा इतिहास अश्मयुगीन कालखंडापासून आज व्हॉट्सअप, फेसबुकवर पाहत असलेले आपण कॅनव्हासवर चितारलेले अनेक चित्रपर्यंतचा त्याचा प्रवास खूप रंजक आणि मनोरंजक आहे. अश्मयुगीन कालखंडानंतर माणसाचा जसा विकास होत गेला तसं या कलेमध्ये, चित्रकलेमध्ये सुद्धा विकास होत गेला. आणि या चित्रकलाचा सगळ्यात सुंदर आविष्कार आपल्याला महाराष्ट्राच्या भूमीत पाहायला मिळतो. तो म्हणजे अजिंठ्याच्या लेण्यामध्ये चितारलेली चित्र. मित्रांनो, आजही जगाभरमध्ये आश्चर्य व्यक्त केलं जातं की अजिंठ्याच्या लेण्यामध्ये कुठल्याही आधुनिक साधन साधनांचा वापर न करता त्या कालखंडामध्ये त्या लेण्यांमध्ये चितारलेले जे चित्र आहे ते जगामध्ये आजही आश्चर्यकारक असेच आहे. अजिंठ्याच्या लेण्यामध्ये तुम्ही भिंतीचित्र तुम्हाला अनेक पाहायला मिळतात. या भिंतीचित्रामध्ये भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनावर आधारलेले अनेक चित्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पद्मपाणी नावाचं एक चित्र ते जगात आजही अभ्यासलं जातं. आणि अशा प्रकारे चित्रकलेचा ऐतिहासिक वारसा आपला महाराष्ट्राच्या भूमी अजिंठ्याच्या लेण्यामध्ये पाहायला मिळतो. इतिहासाचा काळ जसा जसा पुढे सरकत आला तसा तसा या कलेमध्ये सुद्धा बदल झालेला आपल्याला दिसून येतो. मुघल भारतात आले आणि मुघलांनी भारतात मध्ययुगीन भारतामध्ये लघुचित्रशैली विकसित केली. या मुघल चित्रशैलीचं वैशिष्ट्य म्हणजे या चित्रशैलीमध्ये अनेक राजांच्या आयुष्यावर आढळलेली चित्र हे लघुचित्रशैलीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ अकबराच्या काळामध्ये काढलेले अनेक चित्र जे आहेत ते मुघल शैलीचे उदाहरण आहे. मग मुघलांच्या कालखंडानंतर छत्रपती शिवरायांच्या कालखंडाचा जर आपण अभ्यास केला तर मीर महम्मद नावाच्या एका मुस्लिम चित्रकाराने छत्रपती शिवरायांचं चित्र काढलेलं आपल्याला आढळतं. या मुघल शैलीनंतर इंग्रज भारतात आले आणि इंग्रजांच्या सुद्धा युरोपियन शैली भारतामध्ये, युरोपियन शैलीचे अनेक चित्र भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही पुण्यामध्ये गेले तर पुण्यामध्ये सवाई माधवराव यांच्यावर काढलेलं चित्र हे युरोपियन शैली चित्राचं सगळ्यात उत्कृष्ट नमुना आहे. युरोपियन शैलीच्या चित्रांचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या चित्रामध्ये हुबेहू जसं समोर दिसतंय त्या पद्धतीचं चित्र काढण्याचं एक वैशिष्ट्य या युरोपियन चित्रशैलीमध्ये होतं. नाना फडणीस आणि सवाई माधवराव यांचं एक सुंदरसं चित्र पुण्याच्या शनिवारवाड्यामध्ये युरोपियन इंग्रज जेव्हा भारतात होते तेव्हा युरोपियन शैलीचं चित्र काढलंय. त्या चित्रामध्ये नाना फडणवीस आणि सवाई माधवराव बसलेले आणि त्यांच्या मागच्या बाजूला त्या कालखंडामध्ये त्यांचे असलेले सेवक, त्यांचा पोशाख,
त्यांची राहणीमानची पद्धत, त्या ठिकाणी असलेल्या वस्तू, अशा अनेक गोष्टींचा अभ्यास आपल्याला या चित्रकलेच्या माध्यमातून पाहायला मिळतो. अशा पद्धतीने मित्रांनो या चित्रकलेच्या संदर्भामध्ये असलेला विकासाचा आपल्याला जर अभ्यास चांगल्या पद्धतीने करायचा असेल तर बडोद्यामध्ये बडोद्यामध्ये गायकवाड यांचा जो राजवाडा आहे त्या राजवाड्यामध्ये आजही अनेक प्रकारचे चित्र वेगवेगळ्या शैलीमध्ये असलेले भारताच्या इतिहासामध्ये वेगवेगळ्या शैलीमध्ये काढलेले असलेले चित्र हे सगळं चित्र आपल्याला गायकवाडांच्या त्या राजवाड्यामध्ये पाहायला मिळतात. अशा पद्धतीने कलेच्या विकासामध्ये चित्रकलेचा सुद्धा महत्त्वपूर्ण सहभाग असा आहे. धन्यवाद.